तुम्हाला आमची ओळख करून देतो. मी जीवन अभ्यंकर, ही संध्या अभ्यंकर. मला अजूनही आठवते ती आमची पहिली भेट. त्या भेटीची साक्ष असणारा तो पाऊस आणि त्या पावसात चाललेला विजेचा कडकडाट. मी आधी या रिक्षाला हात दाखवला. चोराच्या उलट्या बोंबा, रिक्षाला मी आधी हात दाखवला. मला सांगा तुम्हाला कुठे जायचंय? शाहू कॉलनी. आणि तुम्हाला? शाहू कॉलनी. तुम्ही मूळच्या पुण्याच्या काय? नाही, कोल्हापूरची. तरुण पुणे, तुम्ही खूप सुंदर दिसत असाल. तुमचं लव्ह मॅरेज झालं का? आज माझ्या ऑफिस मध्ये कळलं, उद्या सगळ्या सोसायटी मध्ये कळेल, परवा सगळ्या नातेवाईकांपर्यंत हे पोहोचेल. त्यांना काय सांगू मी? हा, काय नाते म्हणून सांगू? तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे आपण? आपलं हे नातं निरागस आहे हे तुम्हाला आणि मला माहितीये. मग कुणाला काय फरक पडतोय? साऱ्या समाजाला समजेल असं आपण नातं तयार केलं पाहिजे. बाबा, तुम्ही जे काय करताय ते चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही. आता हे तुमचं भक्तीचं नाटक बंद करा. जीवन अभ्यंकर यांना हार्ट अटॅक आलाय. यापुढे तुमचा आणि माझ्या बाबांचा काहीही संबंध नसेल. मला पुन्हा यायचंय तुझ्याकडे, तुझ्या बरोबर राहायचंय, तुझ्या बरोबर जगायचंय. तुम्ही माझ्या बरोबर राहू शकता, पण माझ्या बरोबर जगणं अवघड आहे. आयुष्यात पहिल्यांदाच कुणाला तरी प्रपोज केलंय. उत्तर ऐकण्याची उत्सुकता होती, मग काय विचार केलाय? मिस्टर अभ्यंकर, आधार देताय कि आधार घेताय? हातात हात तू दिलास काय किंवा मी दिला काय, या वयात आधाराची दोघांनाही गरज असते.